श्रीनगरमधून पहलगामकडे जाताना वाटेत असलेल्या अवंतीपुरा मंदिराच्या अवशेषाला आम्ही भेट दिली. मंदिरात देवाचे अस्तित्व नव्हते, पण देवासारखी आपली रक्षण करणाऱ्या सैनिकांशी आमची भेट झाली. आणि काश्मीर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे सफरचंदाच्या बागा, केसर व ड्रायफ्रुट्स आणि थंडीमध्ये सर्वात उत्तम पेय कावा. या सर्वांचा अनुभव आम्ही या प्रवासात घेतला. सो दिस इज डे 3 इन काश्मीर आणि आम्ही आता श्रीनगरवरून निघतोय. आमची बस पण आलेली आहे आणि आता पहलगामला जातोय आम्ही आणि ऑन द वे काही स्पॉट करणार आहोत, तर बघूयात आपण. ब्रेकफास्ट वगैरे आवरून सकाळी 8 वाजता आम्ही श्रीनगरच्या हॉटेलमधून चेकआउट केले. ट्रिपच्या पहिल्या 2 दिवसात श्रीनगर आणि गुलमर्गची भटकंती करून आता पुढल्या प्रवासाला निघालो आहोत. श्रीनगरवरून अवंतीपुरा साधारण 33 किलोमीटर आहे आणि तिकडे पोचायला सुमारे 1.5 तास लागतात. वाटेत लेथीपोरामध्ये आम्ही ड्रायफ्रूटच्या खरेदीसाठी थांबलो. सर्वात पहिले तिथे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये काश्मीरच्या सुप्रसिद्ध प्याय कावा आम्ही प्यायलो. ती बनवण्याची प्रक्रिया पण आम्ही पाहिली. सो गाईज, आम्ही कावा पितोय जी इकडची स्पेशालिटी आहे आणि इकडची दुसरी जी स्पेशालिटी आहे म्हणजे केसर, काजू, बदाम, ड्रायफ्रुट्स बेसिकली. तर ते घ्यायला आम्ही इकडे एका स्टोरमध्ये आलेलो आहोत आणि इथे आम्ही सर्वांनी भरपूर ड्रायफ्रुट्स खरेदी केले. काश्मीरच्या रस्त्यांवर प्रत्येक 50 मीटरवर भारतीय सेनेचे जवान तैनात असतात. प्रवासात अनेक वेळेला त्यांच्या गाड्या दिसत होत्या. अवंतीस्वामी मंदिर हे अनंतनाग जिल्ह्यात अवंतीपुरामध्ये स्थित असलेले प्राचीन विष्णू मंदिर आहे. उत्पल राजवंशाच्या अवंतीवर्मन नावाच्या राजाने 9व्या शतकात हे मंदिर बांधले होते. सो आम्ही आता अवंतीपुराला आलो आहोत, स्वामी अवंतीपुरम टेम्पलला आहोत. जसं तुम्हाला याचा इतिहास माहिती असेल, हे पूर्ण मंदिर रिउन्स आहे आता आणि डिस्ट्रॉय केलेलं आहे. 14व्या शतकाच्या काळात इकडे राज्य करणाऱ्या शासकांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले आणि आता फक्त त्याचे अवशेष पाहायला मिळतात. झेलम नदीच्या काठी बसलेले हे मंदिर काश्मीरच्या प्राचीन इतिहास आणि पुरातन भारताच्या कलाकृतीचे उत्तम उदाहरण आहे. प्राचीन मंदिर, सुंदर कलाकृती, या ठिकाणाचा इतिहास आणि देवाचं अस्तित्व, कोणी कसं उद्ध्वस्त करू शकतं या गोष्टी मनात घेऊन मंदिरातून निरोप घेत होतो. तेवढ्यातच तिकडे असलेल्या सैनिकांची बाबांनी भेट घेतली. स्वतःच्या प्राणांची चिंता न करता आपल्या रक्षणासाठी नेहमीच झटत असणाऱ्या सैनिकांचा आपल्याला अभिमान वाटतो. मग पुढे पहलगामच्या दिशेने जाताना वाटेत बीज बेहारा म्हणून ठिकाण लागतं, जे क्रिकेट बॅट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच वाटेत जो रुंदा हायवे लागतो तो लढाईच्या काळात इमर्जन्सी फायटर प्लेनच्या लँडिंग करिता वापर करण्यासाठी बांधलेला आहे. मग पुढे पहलगामपासून साधारण 30 किलोमीटर मागे कुतमुरह म्हणून ठिकाण आहे, जिकडे सफरचंदाच्या अनेक बागा आहेत. आम्ही एका बागेमध्ये थांबलो. ही बाग लाल आणि रसाळ सफरचंदांनी भरलेली आहे.
इकडे असलेली अनेक झाडे सफरचंदांनी बहरलेली आहेत. सो हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पूर्ण जे झाड आहे ॲपलनी भरलेलं आहे. जसे आपल्या महाराष्ट्रात आंब्यांची वाड्या असतात, तसे इकडे सफरचंदाचे वाड्या आहेत. सफरचंद आम्ही नेहमीच खातो, पण त्याची झाडे आणि बाग आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. इकडे सफरचंदाची चटणी, जाम व लोणचं सुद्धा उपलब्ध आहेत. आम्ही काही सॅम्पल सुद्धा विकत घेतले. बागेतून बाहेर आलो आणि तिकडे ताज्या सफरचंदांचा ज्यूस आम्ही प्यायलो. आणि जास्त वेळ न घालवता आम्ही तिथून निघालो. समोर पहलगामचे उंच उंच डोंगर दिसत आहेत आणि आता तिथे पोहोचायची उत्सुकता लागली आहे. मग वाटेत पुढे एका डोंगरावरती ऐशमुकाम दर्गा दिसला, जिथे बजरंगी भाईजान मधील अदनाम स्वामीची कव्वाली शूट झाली होती. मग पुढे आम्ही पोहोचलो पहलगाम मध्ये आणि कळालं या ठिकाणाला स्वर्ग का म्हणतात ते. निसर्गाचं इतकं सुंदर आणि अद्भुत रूप पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. तर पाहायला विसरू नका या सीरीजचा पुढचा भाग.